नमस्कार, मी अर्चना, गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला झणझणीत अशी शेवभाजी दाखवणार आहे. त्यासाठी आता सुरुवातीला आता हे कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. उभा चिरलेला कांदा आहे. कांदा लवकर भाजला जावा त्यासाठी थोडंसं तेल टाकायचं. गॅसची आत मोठीच करायची, मोठ्या याच्यावर असा चांगला कांदा भाजून घ्यायचा. आता ह्या कांदा असं चांगला भाजत आलेला आहे. कांदा बाजूला सरकवायचं थोडंसं. ते इथं सुक्क खोबरं टाकायचं, त्यावर थोडंसं तेल टाकायचं. चांगलं आता हे दोन्ही भाजून घ्यायचं. आता हे बरोबर आता इथं कांदा आणि खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे. चांगल्या रंगावर छान असं भाजायचं. आता हे काढून घेऊ आपण. कांदा आणि खोबरं भाजलेलं थोडंसं थंड झाल्यानंतर कांदा आणि खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सगळ्याचं एकत्र वाटण करून घ्यायचं. आता वाटण करून झालेलं आहे. कढाईमध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये आता हे वाटण टाकायचं सगळं. तेल तापल्यानंतर गॅसची आत मंदच ठेवायची. मंद आचर आता हे परतून घ्यायचं चांगलं. यामध्ये घरगुती मसाला टाकायचा. तुम्ही तुमच्याकडचे कोणतेही मसाले वापरू शकता. हळद टाकायची. चांगलं परतून घ्यायचं आता हे. आता हे थोड्या कलरसाठी मी हे लाल तिखट टाकायला लागलेले आहे. हे जास्त तिखट नाही. चांगलं परतून घ्यायचं आता हे. यामध्ये आता किंचितसं वाटण केलेलंच पाणी आहे. किंचितसं टाकायचं. पाणी टाकल्यानंतर एक मिनिट असं चांगलं परतून घ्यायचं. आता हे आता इथं एक मिनिट असं परतून घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर छान असं वरती तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता किचन किंग मसाला टाकायचा. दुकानात सहज मिळून जातो किचन किंग मसाला. मसाला टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं. आता यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं. हे वाटण केलेलं पाणी आहे. आता पाणी टाकल्यानंतर गॅसची आच वाढवायची. गॅस मोठा करायचा. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. आता इथं चांगली उकळी आलेली आहे. गॅसची आच मंद करायची. मंद आचर आता हे सगळे मसाले छान 5 ते 7 मिनटं तरी मंद आचर आता हे सगळं शिजून घ्यायचं. आता इथं चांगले 5 ते 6 मिनटं झालेले आहेत. तर गॅस बंद करून टाकायचा. यामध्ये आता ही गॅस बंद करूनच शेव टाकायची. ही तयार झाली झणझणीत अशी शेवची भाजी. तर नक्की करून पहा. भाकरीबरोबर, चपातीबरोबर एकदम छान लागते खायलाही. या पद्धतीनेच बनवा. अशा माझ्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही शेवची भाजी नक्की करून पहा. आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा.